हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर संजय जाधव यांचे सिनेमे आपण सगळ्यांनी बघितले, आपल्या सगळ्यांना ते खूप आवडले. आत्ता एक नवी कोरी इन्स्टिट्यूट घेऊन ते आपल्या भेटीला आलेत आणि मुलांना ग्राउंड लेवलवर ते शिकवणार आहेत. दादा, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच हे खूप मोठं स्वप्न आहे तुमचं आणि ते आज पूर्ण झालं आहे. काय फिलिंग आहे? इतके सगळे तुमची मित्रमंडळी आली आणि शुभेच्छा देत आहेत, पण थोडं मागे जाईन. कधी हे सगळं डोक्यात आलं की आपली एक इन्स्टिट्यूट? ॲक्च्युली जेव्हा कसं होतं ना की आम्ही ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट अनाऊन्स करतो ना, त्यावेळी बऱ्याच वेळा रादर एव्हरी टाईम दिस हॅपन्स की वेगवेगळ्या लोकांचे फोन येतात, सर आम्ही या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स केला आहे, आम्हाला तुम्हाला असिस्ट करायचं. ओके, मी असं खूप ऑब्झर्व केलं आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स यु नो, मोस्ट ऑफ द बॉईज ऑर गर्ल्स दे ग्लॅमर स्ट्रक असतात, यु नो, त्यांना ॲक्च्युली फिल्म मेकिंगशी काही घेणं देणं नसतं, त्यांना त्या गप्पा मारण्यात इंटरेस्ट असतो की मग मी सई ताम्हणकरला बघितलं, मी अंकुश चौधरीला बघितलं, मी स्वप्नील जोशीबरोबर गप्पा मारल्या, ह्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. ॲक्च्युली फिल्म मेकिंग इज अ डिफरंट प्रोसेस, यु नो, त्याचा ग्लॅमरशी काही संबंध नाही. सो एक तर ही गोष्ट मी खूप ऑब्झर्व केली, जी माझ्याकडे अप्रेंटिस येतात, नवीन नवीन शिकायला येतात मुलं, आणि सेकंडली जे इन्स्टिट्यूटमध्ये शिकून येतात ते ना त्यांना खूप हाफ कूक नॉलेज असतं, कारण ते फक्त एका रूममध्ये बसून शिकलेले असतात, थिअरी शिकलेले असतात, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना काहीच माहिती नसतं. म्हणजे जर फ्लोअरवर गेले तर त्यांना हे माहिती नसतं की कॅमेरा कुठे आणि मला कुठे उभं राहायचं आहे ॲज अ टेक्निशियन. सो दॅट इज द रिझन आय थॉट की आपण असं काहीतरी करूया की इंडस्ट्रीला आपण काहीतरी देऊया, कारण आता मला जवळजवळ 33 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये आणि या इंडस्ट्रीने मला बरंच काही दिलं. ओके, सो आय थिंक इट्स टाईम नाव टू गिव्ह इट बॅक टू द इंडस्ट्री समथिंग. सो आणि हॅव्हिंग अन इन्स्टिट्यूट याच्यापेक्षा नोबल पर्पज काय असू शकतो ना? सो येस, वी आर डुईंग दॅट. यास, इतके सगळे तुझे मित्रमैत्रिणी आलेत आणि भरभरून बोलत आहेत दादा तुझ्याबद्दल आणि खूप शुभेच्छा देत आहेत तुला. ही जेव्हा प्रोसेस तू त्यांना सांगितली होती असं असं डोक्यात आहे, तेव्हा तुला कसा सगळ्यांकडनं एक प्रतिसाद मिळाला? कसं आहे ना, आम्ही सगळे मित्र आहोत चांगले, पण वेन इट कम्स टू फिल्म मेकिंग वी ऑल आर व्हेरी सिरियस, यु नो. सो येस, म्हणजे नॉर्मली आम्ही ज्यावेळी फिल्म प्रमोशनला जातो त्यावेळी आम्हाला प्रश्न असेच विचारले जातात, तुम्ही काय गंमत केली, यु नो. पण येस, आम्ही प्रमोशन करताना हे म्हणतो की आम्ही ही गंमत केली, ती गंमत केली, पण आम्ही हे कधी सांगत नाही की आम्ही किती सिरियस होतो फिल्म मेकिंगबद्दल. ओके, सो येस, हे सगळेच मित्र आहेत, आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत, पण वी आर व्हेरी सिरियस अबाउट फिल्म मेकिंग. सो वेन इट कम्स टू यु नो नोबल पर्पज, तर त्यावेळी एव्हरीवन इज सिरियस, यु नो, अँड दॅट इज द रिझन दे ऑल आर हिअर, की आपण काहीतरी चांगलं करतो आहे आणि चांगलं काहीतरी होणार आहे, यु नो. सो आय एम रिअली, गॉड इज ग्रेट की असे मित्र आहेत आणि अशी कंपनी आहे, सो दॅट वी कॅन मेक लॉट ऑफ गुड वर्क. आणि या इन्स्टिट्यूटमधनं तुझ्यासारखेच छान छान डिरेक्टर आणि आर्टिस्ट निघू देत. सो मला खरंच आज प्रेक्षकांना ते सांगायला वाटतं, जितकं सिनेमांवर यांचं प्रेम केलं तितकंच त्यांच्या इन्स्टिट्यूटवर सुद्धा प्रेम करा. थँक्यू सो मच दादा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू, थँक्स अ लॉट.